तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आलाय. थोडंसं वेगळं काहीतरी खायचं आहे. वेगळं म्हणजे नक्की काय खायचं आहे, म्हणजे तुम्हाला ह्या नाश्त्यामध्ये काहीतरी चेंज पाहिजे. तर खरंच तुमच्या आणि माझ्या आवडीची एक रेसिपी आणलेली आहे, जी अनोखी आहे. ह्या रेसिपीचं नाव आहे दाल पकवान, जी तुम्हालासुद्धा आवडेल. इतकी कुरुम कुरुम आणि छान होते, तुम्हाला बनवल्यावर खाल्ल्यावरसुद्धा इतकी आवडणार आहे की पुन्हा पुन्हा असं वाटेल की ही रेसिपी बनवायला पाहिजे. तर नक्की ट्राय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आज आपण नाश्त्याची थोडीशी वेगळी रेसिपी बनवणार आहे. आजच्या रेसिपीचं नाव आहे दाल पकवान. खरं तर ही सिंधी रेसिपी आहे, राजस्थानमध्ये सुद्धा काही काही ठिकाणी बनवली जाते. तर थोडंसं वेगळं म्हटलं बनवून बघूया. नेहमी आपण तोच तोच नाश्ता खातो, कांदा पोहे, उपीट, रवा किंवा इडली आणि डोसा. तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीतरी मिळायला पाहिजे म्हणून ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. मग दाल पकवान कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. दाल पकवानसाठी लागणारी पहिली आपण डाळीची तयारी करून घेऊया. एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे. नॉर्मली तुम्ही कोणतीही डाळ बनवताना किंवा वरण बनवताना एक तर तूर डाळ, मूग डाळ किंवा मसूर डाळीचा वापर करतो. पण दाल पकवानसाठी लागणारी जी डाळ आहे इथे चणा डाळीचा वापर केला जातो. इथे चणा डाळ मी 2 तास भिजत घातलेली होती. आता आपण स्वच्छ धुवून घेऊया. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण कुकरला शिजवून घेऊया. कुकरला शिजवतानासुद्धा आपल्याला पाणी कितपत ओतायचं, साहित्य काय काय टाकायचं ते पुढे जाऊन पाहूया. आता ह्या डाळीच्यावरती 1 ते 1.5 इंच पाणी असलं पाहिजे, किंवा बोटाच्या आकाराने म्हटलं तर बोटाचं जे पुढचं टोक आहे तेवढं डाळीच्यावरती पाणी राहिलं पाहिजे. जास्त पाणी पण टाकायचं नाही. आणि 1/2 चमचा मीठ आणि 1/2 चमचा हळद टाकायचे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि या कुकरला 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. एक शिट्टी एकदम फास्ट गॅसवरती करायची आणि दुसऱ्या मिडियम गॅसवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता ह्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत आपण पकवानसाठी लागणारं पीठ तयार करून घेऊया. हे पकवानचं पीठ मळण्यासाठी मैदा घेतलेला आहे 1 ते 1.5 वाटी. आणि जास्त प्रमाण तुम्हाला घ्यायचं असेल तर पिठाचं प्रमाण वाढवू शकता. मी चाळलेला मैदा होता तोच घेतलेला आहे. आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं. आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. ओव्यामुळं खूप छान स्वाद येतो ह्या पकवानला. क्रश करून टाकायचा. ओव्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे खायला चविष्ट इतके छान होतात. तर नक्की ट्राय करून बघा. आता हे सर्व पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 चमचे तेल घ्यायचं आहे. हा जो चमचा आहे हा छोटा, 3 चमचे तेल घेतलेला आहे. मोहन म्हणजे कडकडी तेल वगैरे नाही, कच्चं तेल घेतलेलं आहे. आता हे सर्व तेल आणि पीठ एकजीव झालं पाहिजे, तो पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता थोडं थोडं पाणी घेऊन पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. एकदम पातळ पीठ करायचं नाही आहे. जसं पुऱ्यांसाठी पीठ मळतं तसं पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे पातळ झालं नाही पाहिजे, कारण व्यवस्थित आपल्याला लागता यायला पाहिजे म्हणून घट्टच पीठ मळायचं. पकवानसाठी आपलं पीठ एकदम घट्ट असं मळून झालेलं आहे. हवं तर थोडंसं तेल लावून ठेवू शकता. आणि 10 ते 15 मिनटं आपण याला रेस्ट करायला ठेवणार आहे. पीठ आपलं भिजतंय, तर पण मी डाळीचा कुकरसुद्धा खोललेला आहे. आता आपली डाळ शिजले का ती बघूया. पाणी जास्त ओतलेलं नाही आहे. डाळी आता पूर्णपणे शिजलेली आहे. आता तुम्हाला पाणी बघा किती, जास्त पाणीसुद्धा वाटत नाही, थोडंसं पाणी आहे. आता आपण कसं बनवायचं ते पाहूया. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. आणि तेल आता गरम झालं का ते बघूया. तेलसुद्धा गरम झालेलं आहे. इथे 1 चमचा जिरे घेतलेले आहे. तेलामध्ये छान असे फुलू द्यायचे. आणि 1 चिमूटभर हिंग घेतलेलं आहे. आणि कढीपत्त्याची पानं 6 ते 7 घेतलेली आहे. गॅस यावेळी मिडियम ठेवायचा. आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या असे काप करून घेतलेले आहे. तुम्ही बारीक चिरूनसुद्धा घेऊ शकता. आणि लाल सुक्या मिरच्या 4 घेतलेल्या आहेत. आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया. खूप छान आहे ही रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करा.
त्यानंतर फक्त अद्रकची पेस्ट घेतलेली आहे मी एक चमचा। याच्यामध्ये आपण लसूणचा वापर केलेला नाही, ही सिंधी रेसिपी आहे। आपल्या जेव्हा जेव्हा आपण डाळी बनवतो आपल्या लसूणचा वापर खूप असतो, पण ह्या डाळीमध्ये लसूण वापरत नाही, फक्त अद्रकचा वापर केलेला आहे। छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं। मसाला छान असा भाजून झालेला आहे, कलर सुद्धा चेंज झालेला आहे। इथे आता पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे। तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। तेलामध्ये छान असं मस्त भाजून घ्यायचं। आणि आता एक टोमॅटो घेतलेला आहे, तो तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचा। आपण या कढईवरती झाकण ठेवूया, म्हणजे टोमॅटो छान असं शिजला जाईल। आणि 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि टोमॅटो परत एकदा परतून घ्यायचं आहे। चांगला पिकलेला टोमॅटो होता, त्याच्यामध्ये छान असा मॅश झालेला आहे। आता याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स करून झालेलं आहे। जी आता आपण डाळ कुकरमध्ये शिजवून घेतलेली होती ती टाकूया। आपण मॅश केलेली नाही आहे डाळ, याच्यातली मी थोडीशी शिल्लक ठेवलेली आहे डाळ, जेणेकरून ही डाळ जी आहे आपली दाटसरसुद्धा व्हायला पाहिजे आणि त्या डाळीमध्ये डाळीसुद्धा दिसल्या पाहिजे। आता तुम्हाला कितपत ही डाळ हवी तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण घ्या। एवढे 2 चमचे मी घेतलेलं आहे। आता मॅश करून या डाळीमध्ये मी टाकणार आहे। पूर्ण आता मॅश करून घेतलेलं आहे। आता आपण ह्या डाळीमध्ये टाकायचं, म्हणजे डाळसुद्धा आपली दाटसर आणि छान होईल, म्हणजे बाकीची डाळसुद्धा दिसेल आणि डाळ तुमची दाटसरसुद्धा दिसेल। अशा पद्धतीने बनवून घ्या। चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, कारण आपण कुकरलासुद्धा मीठ टाकलेलं होतं। आता सर्व हे मिक्स करून घ्यायचं आणि खळखळून याला उकळी येऊ देऊया। डाळीलाही खळखळून छान अशी उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला ॲड करायचा आहे। 1/2 चमचा गरम मसाला घेतलेला आहे। मिक्स करून घ्यायचं आणि एका साईडला थोडंसं झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनटं शिजू द्यायचं। 2 ते 3 मिनटानंतर आपण झाकण काढलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून 2 ते 3 मिनटं झाकण न ठेवता आपल्याला शिजू द्यायचे। एकदम स्लो गॅस ठेवायचा। दोन ते तीन मिनटं आपण छान अशी गॅसवर स्लो गॅसवरती शिजू दिलेली आहे। आपली डाळसुद्धा अशी अख्खी दिसते, बघा मी तुम्हाला दाखवते। अशी अख्खी डाळसुद्धा झालेली आहे आणि अशी दाटसरसुद्धा झालेली आहे। आपली दाल पकवानची डाळ आता तयार आहे। आता झाकण न ठेवता आपले पकवान होईपर्यंत आपण डाळ एका साईडला ठेवून देऊया, म्हणजे अजून दाटसर होईल। आता पकवानसाठी जे पीठ मळलेलं होतं परत एकदा आपण पोळपाटावरती मळून घ्यायचं आणि जसं पुऱ्यांसाठी गोळे तयार करता तशा पद्धतीने याचे गोळे तयार करून घ्यायचे, किंवा तुम्ही मोठी अशी पोळी लाटून त्याच्यावरती असं पुऱ्यांसारखं पाडून घेऊ शकता। असं घट्ट पीठ मळलं की आपले हे पकवानसुद्धा छान होतात। या आकाराचे मी गोळे करणार आहे। आपण सर्व गोळे पहिले तयार करून घेऊया। आपले सर्व गोळे आता तयार करून झालेले आहे। 1.5 वाटी पिठामध्ये 12 ते 13 गोळे आपले तयार झालेले आहेत। आता एक गोळा घेऊन आपण मैदा लावणार आहे याला। तुम्ही तेलावरसुद्धा लाटू शकता, पण जास्त मैदा पण लावायचा नाही आहे। आता जेवढं तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढं पातळ लाटून घ्या। जेवढे पातळ लाटणार तेवढे चविष्ट आणि छान होणार आणि कुरकुरीतसुद्धा होतील, म्हणून एकदम पातळ लाटा। मग ही असे व्यवस्थित पकवान होण्यासाठी पीठ घट्ट मळणं खूप गरजेचं आहे, तेव्हा असे घट्ट आणि छान होतील। आपले हे पकवान आता लाटून झालेलं आहे, पण हे पकवान फुलले नाही पाहिजे पुऱ्यांसारखे। तर फुलले नाही पाहिजे त्याच्यासाठी या पोकच्या साहाय्याने त्याला होल करून घ्यायचे, जेणेकरून हे फुलणार नाही आहेत। असे सगळ्या पुऱ्यांना व्यवस्थित करून घ्यायचं आहे, म्हणजे फुलणार नाही आणि कुरकुरीत होतील। आता हे एक लाटून घेतलेले आहे, मी तुम्हाला 5 ते 6 पहिले लाटून दाखवते। बघा कसे असे होल दिसतात, डिझाईन ही छान वाटते, ओव्यामुळं तर इतकं छान वाटतात वरून, आणि खायला तर चविष्ट लागणारच आहे, प्रश्नच नाही। आता एका ट्रेमध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये तुम्ही काढून घेऊ शकता।
अजून एक मी तुम्हाला लाटून दाखवते। आणि चिपकायला लागलं तर थोडंसं फक्त वरून मैदा टाका, परत जास्त पण लावायचं नाही, कारण मग तेलकट होणार, मग तेलकट झाल्या नाही पाहिजे। आता ही दुसरीसुद्धा लाटून झालेली आहे, तिलासुद्धा आपण असे होल करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून फुलणार नाही, फुलली नाही पाहिजे, ही पाहिजे सर्वात महत्त्वाची टिप्स आहे। आता ही दुसरीसुद्धा लाटून झालेली आहे, अशाच पद्धतीने बाकीच्या उरलेल्यासुद्धा आपल्याला लाटून घ्यायचे आहेत, आणि अशा पद्धतीने त्याला होलसुद्धा करून घ्यायचे आहेत। आपले सर्व पक्वान आता लाटून झालेले आहेत। गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, किती पातळ लाटलेत बघा, छान वाटतात की नाही। आता तेल गरम झालेलं आहे, आपण आता एक एक टाकून घ्यायचं, आपण फुलली नाही पाहिजे किंवा वाकडी किंवा टेढीमेढी पण झाली नाही पाहिजे, म्हणून आपण थोडीशी वरती यायला लागलं किंवा झाऱ्याने किंवा असे प्रेस करायचं, असे दाबून दाबून सगळीकडून व्यवस्थित कुरकुरीत असे तळून घ्यायचे। तुम्ही होल व्यवस्थित करून घेतले तर फुलणार नाहीत आणि खायला छान लागतील। थोडासा लालसर कलर आला पाहिजे, एकदम काळ्या पण झाल्या नाही पाहिजे। झाऱ्याने प्रेस करून दोन्ही साईडने लालसर कलर पण तळून घ्यायचे, एकदम कुरकुरीत पण खायला छान लागतात। दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजली गेली पाहिजे किंवा तळली गेली पाहिजे। तळून झालेली आहे, पण सर्व तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं, कारण तेलकट झालं तर खायला चांगलं वाटणार नाही, मग पूर्ण तेल काढून घ्यायचं आणि निघतं तेल ह्याचं छान होतात। आता एका झाऱ्यामध्ये काढून घेऊया किंवा एखाद्या चाळणीत काढून घ्या। आता दुसरीसुद्धा अशाच पद्धतीने आपण तळून घ्यायचे, तेलाच्या वरती यायला लागली की मग व्यवस्थित तळून घ्यायचं। मेन म्हणजे तेल एकदा तापलं की मिडियम गॅस ठेवायचा आणि ही व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे, एकदम फास्ट गॅसवरती मग कुरकुरीत होणार नाही, थोडा टाइम लागतो तळायला, तर थोडंसं पेशन्स पाहिजे याला। आता दुसरीसुद्धा फ्राय झालेली आहे, कलरही बघा लालसर छान आलेला आहे, आणि थंड झाल्यावर अजून कलर येतो, तेल मात्र पूर्ण गाळायचं। अशाच पद्धतीने बाकीचे उरलेलेसुद्धा आता आपण फ्राय करून घेऊया। आपले सर्व पक्वान तयार झालेले आहेत। अशा पद्धतीचं पक्वान तुम्ही नक्की बनवून बघा, अगदी चहाबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि ह्या डाळीबरोबर सुद्धा खूप छान लागतं, तर नक्की खाऊन बघा। तर डाळसुद्धा आपण अगोदर बनवून ठेवलेली होती, त्यामुळे किती दाटसर झालेली आहे बघा, किती छान आणि मस्त आहे, अगदी पक्वानबरोबर तुम्ही एकदम चविष्ट आणि छान लागणार आहे। आता ही तयार केलेली डाळ एका प्लेटमध्ये सर्व करूया, खूपच छान, नक्कीच बनवून बघा तुम्ही, कारण नेहमी त्याच त्याच भाज्या तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला आहे, तर अशा पद्धतीची रेसिपी नक्की बनवून बघा। संडेला तर सगळ्यांना सुट्टी असते, तर संडेला तुम्ही नक्की ट्राय करू शकता। आता दुसऱ्या प्लेटमध्ये आपण पक्वान सर्व करूया, आणि तुम्ही असंही खाऊ शकता, आणि थोडंसं चेंज तुम्हाला हवं आहे तर तुम्ही टोमॅटो कांदा किंवा कोथिंबीर ॲड करूनसुद्धा खाऊ शकता, खूप मस्त आणि छान लागतो। मग मी बनवलेली ही आजची आगळी वेगळी दाल पकवानची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि ह्या संडेसाठी ही रेसिपी नक्की बनवून बघा, आणि तुमच्या फॅमिलीसोबत ह्या दाल पकवानचा आस्वाद मात्र नक्की घ्या, आणि मला ही कशी झाली त्याची कमेंट मात्र नक्की करा, कारण तुमच्या एका कमेंटने एक प्रोत्साहन मिळत असतं आणि दुसऱ्या अजून काही रेसिपी बनवण्यासाठी जो उत्साह मिळत असतो, तर नक्की कमेंट करा। आणि वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला जर बनवून माझ्याकडून आवडत असतील तर नक्की मला सांगा की तुम्हाला कोणती रेसिपी माझ्याकडून बनवून आवडेल। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद। मग कशी वाटली तुम्हाला ही आजची माझी दाल पकवानची रेसिपी? जर खरंच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रीण आणि नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, आणि चॅनलला नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्याच्याच बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा। आपण असंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी अनोखी रेसिपी घेऊन, तोपर्यंत गुड बाय।